विद्येच्या अथांग सागरात शिंपलेयुक्त शिक्षक गवसणे, त्यातून चमकणारे हिरे घडवून सर्वांगी परिपूर्ण मानव घडवणे, मुळे हेच ते शिक्षण। शिक्षणारूपी घडवणारे परिवर्तन हाच उत्कर्ष। गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं व्हायचं कसं हा प्रश्न पालक आणि शिक्षकांपुढे निर्माण झालेला असतानाच शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा उपयोग करून आमच्या शाळेतही ऑनलाईन शिक्षण सुरू झालं। परंतु ऑनलाईन शिक्षण हे अनेक ग्रामीण भागातला विचार करतात ते सोपं नव्हतं। आपल्याकडे मोबाईल नव्हते, रेंजचा प्रॉब्लेम होता, साधनं उपलब्ध नव्हती, अशा सर्व गोष्टीमध्ये ऑनलाईन व्हायचं कसं? तरीही शिक्षकांनी पालकांनी एकमेकाच्या समन्वयातून यावर मात करत ऑनलाईन शिक्षण चालू झालं। शासनाने विविध उपक्रम दिले, त्याचा उपयोग करून ऑनलाईन चालू झालं। पण सुरुवातीच्या काळात आनंदाने सहभागी होणारे विद्यार्थी हळूहळू वर्षाच्या अखेरीस ज्यावेळेस आले त्यावेळेस कंटाळ लागले, त्यांना ते शिक्षण वृक्ष वाटू लागले आणि मग आता परत एकदा शिक्षणमध्ये अडथळा येतोय काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिट्यूटच्या इंजिनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क केला आणि आमच्या शाळेमध्ये उत्कर्ष हा ऑनलाईन अध्यापनाचा उपक्रम राबवण्याचं ठरवलं। आजच्या आधुनिक जगात शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम इतकेच नव्हे तर शिक्षणाची व्याख्या ही दिवसेंदिवस बदलत चालली आहे। शिक्षणातून एक परिपूर्ण आणि सक्षम माणूस घडवणे हीच खरी शिक्षणाची पर्यायाने शिक्षकांची भूमिका आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा यापासून वंचित राहू नये हेच आमचे ध्येय, म्हणूनच ही एक शिक्षण रूपी चळवळ। ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम दरवर्षी अगदी नित्य नियमाने विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत राबवला जातो। यावर्षी सुद्धा अनेक संकटांवर मात करून आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेगाव, राजेश्वर विद्यालय राजेगाव, तालुका दौंड येथील या दोन शाळेच्या मदतीने दिनांक 14 एप्रिल 2021 ते 2 मे पर्यंत गुगल मीट या ऑनलाईन माध्यमातून हा उपक्रम राबवला। उत्कर्ष उपक्रमामध्ये आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, इतिहास, विज्ञानातील नवनवीन प्रयोग या विषयांबरोबरच माहिती तंत्रज्ञान, नीतीशास्त्र, व्यक्तिमत्व विकास, करिअर गायडन्स यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सुद्धा प्रकाश टाकण्याचा आम्ही प्रयत्न केला। 21व्या शतकात सर्व क्षेत्रात करिअरच्या अमर्याद संधी आहेत आणि उत्तम करिअरसाठी शिक्षणाबरोबरच कौशल्याचीही जोड असणे महत्त्वाचे आहे। हीच गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांना तर्कशास्त्राच्या विषयी सुद्धा तोंड ओळखणी करून दिली। किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी आम्ही महिला सबलीकरण या विषयावर एक सत्र सुद्धा आयोजित करून त्यांना स्वरक्षणाचे धडे सुद्धा देण्यात आले। या उपक्रमाअंतर्गत एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना लक्षात घेऊन आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला। तसेच विद्यार्थ्यांच्या संभाषण कौशल्याला वाव मिळावा आणि त्यांना आपले मत ठामपणे मांडता यावे म्हणून आम्ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली। यासाठी विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 150 अभियांत्रिकी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी राजेगाव येथील 150 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। आमच्या सरांचं नाव शशिकांत गाडे आहे आणि त्यांनी आम्हाला खूप छान छान शिकवलं। पहिल्या दिवशी पजल शिकवले, काही गणिताचे पजल शिकवले आणि मग क्यूब शिकवलं, सॉल्व करायचं आणि मग इंग्रजीचं एक वाक्य शिकवलं आम्हाला। त्या वाक्यात यापासून झेडपर्यंतचे सगळे शब्द होते आणि त्या मग त्याच्यानंतर आरशातील प्रतिमा शिकवले आणि मग पाण्यातील प्रतिमा, आरशाची प्रतिमा शिकवल्या आम्हाला। आपण सण साजरे कसे करायचे याविषयी माहिती सांगितली, थोर व्यक्तींची आम्हाला माहिती सांगितली,
सेनापती बाबर, शिवाजी महाराज, परत अरुणा आसिफ अली यांच्याविषयी खूप भारी भारी माहिती सांगितली आम्हाला. व्ही आय टी कॉलेजने चालवलेल्या उत्कर्ष ॲक्टिव्हिटीमुळे मला खूप काही शिकायला मिळाले. माझे वेगवेगळे खेळ घेतले. मृणाल दीदीमुळे माझ्या ज्ञानात भर पडली. त्यांनी मला पहिल्या सेशनला कोडे शिकवले, दुसऱ्या सेशनला थोर व्यक्तींविषयी माहिती, सणांविषयी माहिती, त्यांच्या मागचे कारण पण सांगितले. तिसऱ्या सेशनला गुड हॅबिट्स आणि इथिक्स अँड मॉरल हे पाहिलं. चौथ्या सेशनला करिअरविषयी माहिती पाहिली. पाचव्या सेशनला विज्ञानाचा प्रयोग पाहिला. सहाव्या सेशनला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि पब्लिक स्पीकिंग पाहिलं. सातव्या सेशनला आम्ही प्रदूषण विषयी माहिती आणि झाड लावले. मला उत्कर्ष ऍक्टिव्हिटीतून खूप छान असं काहीतरी नवीन शिकायला मिळालं. पहिल्या दिवशी गणिताविषयी शिकवले, ते दुसऱ्या दिवशी प्राण्यांविषयी, तिसऱ्या दिवशी मला ऑक्सिजनविषयी शिकवले. जे मला येत नव्हते माधुरी दीदींनी ते मला खूप छान शिकवले. आजचं लेक्चर माझं खूप छान झालं. यामध्ये मला प्रतीक सरांनी पुढच्या करिअरची माहिती दिली. पुढचं करिअर कसं घडवायचं याबद्दल त्यांनी मला माहिती दिली. परत यशस्वी उद्योजकांची त्यांनी मला गोष्टी सांगितल्या ज्यामधून मला पुढच्या करिअरमध्ये बोध मिळालं. इमानदारीने कसं काम करावं किंवा प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता काम करावं हे मला त्यांनी आजच्या लेक्चरमध्ये गोष्टीतून सांगितलं. उत्कर्ष हा इव्हेंट माझ्यासाठी नवीन होता. उत्कर्ष या इव्हेंटमध्ये मला फार काही गोष्टी शिकायला मिळाल्या. समोरच्याला कसं इन्स्पायर करायचं, त्यांचं इमोशन्स, त्यांची फिलिंग्स कशा जाणून घ्यायच्या, त्यांना कसं शिकवायचं, या फार काही मुद्देशीर गोष्टी मला या इव्हेंटमधून शिकायला मिळाल्या. सो मी खूप थँकफुल आहे ज्यांनी मला ही गोल्डन अपॉर्च्युनिटी दिली, हा इव्हेंटमध्ये सहभागी केलं. थँक्स टू ऑल द उत्कर्ष टीम. याच्यामधून खूप काही अनुभव एक्सपिरियन्स भेटला आहे मला आणि ही ॲक्टिव्हिटी मला खूप आवडली आहे. याच्यामधून माझं जनरल नॉलेज खूप वाढलं आहे, माझी स्टेज डेअरिंग खूप वाढली आहे आणि अंडर प्रिव्हिलेज लोकांना शिकवण्यात खूप अनुभव आले आहे. कम्युनिकेशन खूप फास्ट होते आहे. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला खूप काही शिकायला देते. गरीब लोकांपर्यंत आपली नॉलेज देण्यापर्यंत खूप छान वाटतं आणि त्यांच्याकडून पण नवीन शिकायला भेटते ॲक्टिव्हिटीमधून. सो आय लाईक दिस ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी एकदम बेस्ट आहे.